क्या तुम्हारे पास में टाउन एंड कंट्री प्रिजन का क्या है? वो तो आता कॉन्ट्रेक्टर फोड़ो की लग तो की लग दवा नहीं होना था तुम्हारा जो भी तुम बोला रुको रुको इधर ही रुको। एक्सकेवेशन परमिट ना फक्त 50,000 क्यूबिक मीटरची रॉयल्टी बनल्या ह्यूमन ट्रान्सपोर्टाची ट्रांजिट पासाची। आम्ही हंगा हल्ले तो साइट तू जातो आलो दुबारे ना मोरदो आहे आहे 100 मीटर ना आहे ना म्हणजे मला जातो ओके तो अपार्टमेंट बाय दस प्रोजेक्ट देतास बोलो करायची प्रॉपर्टी रे हां भाई हाँ रहा भाई कि चल हंगा सर ये ट्रक दिसता नहीं कि दोंग स ये के फाटल स महीनिया पैली काम हंगा सुरू जाले हंगा सर रेजिडेंस जे नेचर लवर्स आसा सगळ्यांनी हंगा ये गवर्नमेंटा पर्यंत कळले सगळ्याचेर आवाज उठयल्लो ये सगळे बंद केले तेजा नंतर एक म्हाका दिसता 20-25 दीस पयलीं आमी परत हांगा येवन हें सगळें चालू आसलें तें सगळें इल्लिगल काम हांगा हेंचे कडेन कसलीच लायसना ना मायनींग डिपार्टमेंट जावं टीसीपी कोणाक कडली लायसना ना कित्याक ना हेंचे कडेन आसा फक्त ट्रान्सपोर्ट पास जे आसा पळय ट्रान्सपोर्ट करपाक ते पास आसा तेज्या पलि कडेन कांयच ना। तुमी आतां पळयता ही वॉल तुमकां दिसता मुद्दम दाखया ही वॉल हे वॉलाच्या पलीकडे सारखं हायवे असा नॅशनल हायवे असा जो दिसती पडटा पळया तुम्ही मुद्दाम। आता ही वॉल जी असा पळय ही सांड ही अशीच सांडपा फाटलो इल्लोसो हो स्टेच सांडला बारीकसो आणि त्याचे सगळे तुम्ही पळता हे सगळे त्यांच्यानी कटिंग केला। हे सांडपा फाटलो उद्देश हो की लोकांक भायल्यान जे येता वयता लोक हांकां हे काय दिसती पडपा जायना म्हणून। आता तुम्ही पळयतले हांगा सगळे हेरिटेज सायट्स दिसती पडटा सगळे निसर्ग ही सगळी झाडां पेडां आयज हांगा ऑर्चर्ड आनी हें आसलेले जागा तुमकां ऑर्चर्ड आसलेले जागेन कोणीय बाबडो गरीब गोंयचो गोंयकार आसा जाल्यार स्वताचें घर बांदूंक शकना सादें। आनी हें तुमी पळयता हो सगळो दोंगर जो आसलो तो कापून तेंच्यांनी फूल कटींग करून इल्लिगली हो पठार केल्लो आसा फुडें हो मे बी डॅवलप करपाक। आयज जे निसर्गाचो जो रास चल्लेलो आसा निसर्गाचे जे अत्याचार चल्लेले आसा ते पळोवंक गेले जाल्यार सरकार हांगा ही कित्याक हेची दखल घेना तो म्हाका व्हडलो प्रश्न पडलेलो आसा। हें सगळें इल्लिगल येदें व्हडलें काम चलता सादी कोणें मातयेची ओनर जावं मातशें कितें घराचें आपल्या जागेन सुद्दां घर मातशें व्हडलें करतलो जाल्यार ताका सगळीं परमिशनां घेवची पडटा आनी हांगा हें इतकें सगळें इल्लिगलीचो कशें सरकार करपाक दिता हो प्रश्न। मागीर सरकार कित्याक हेचेर दखल घेना हेचेर सरकारान उत्तर दिवपाक जाय बाबा हेंचे कडेन कायदेशीर कितेंच ना डॉक्युमेंट आनी तरी पूण तुमी तेंकां वगी रावता म्हाका सजमना हें कितें पळय तें हेजेर खंय तरी कितें तरी जावपाक जाय लोक सरकारान दखल घेवपाकूच जाय अशी म्हाजी मागणी। भाई एक्झॅक्ट एड्रेस खंय उबे आता आमी आतां उबे आसा तें नॅशनल हायवे जो आसा जो कदंबा प्लेटोचेर वयर सरता आसतना जो ब्रीज आसा लोखंडी जो ब्रीज असो आसा तेज्या आयल्यान मातशें आमी सायडीन म्हणजे पणजे वयता आसतना रायट सायडीक आसा आतां हो पळय हो तेंचो रूल दीस रूल इज शोईंग ओनली दॅट इट इज ट्रान्सपोर्ट ट्रान्झिट परमीट आणि फक्त 50,000 क्युबिक मीटरचे पैसे भरले ट्रान्सपोर्टचे फक्त। आता यांच्याकडे आणि कायच लायसन्स ना आम्ही पोलिसान लास्ट टाइम गेले पंचायतीक रिक्वेस्ट केले ओल्ड गोवाच्या आजचे एक्शन घ्या आता परत चालू झाला अँड दिस इज नॉट एक दिसाचे हे जाऊना हे दिसता पण हे फुल झाला पण ॲटलिस्ट हे 2-3 महिन्याचे काम दिसता एक रातान त्यांच्यानी इतले केले तसे कायच ना
तीन महीने जाले आता कळना सरकार किदे करता कोण किदे करता तो कायच कळना आणि आता आम्ही येतकूच बंद करतले एक वरा खातीर फाल्या मागीर परत चालू करतले सपोज इतलो तुमकां आसा जाल्यार करा न्ही काम सारकें परमिशन दाखया करा पुलिसांक परमिशन दाखया आमकां परमिशन दाखया परमिशनूच ना चालूच आसा कोण एक्शनूच घेवपाक सोदना अशें कितें चल्लां आतां सरकारान जवाब दिवपाक जाय जाल्यार पंचायत कोणें सांगपाकूच जाय आतां जाल्यार लोक नेक्स्ट टायम तुमकां कशें हें करतले सपोर्ट लोकांक कितें तरी हें दिया न्ही आपय आपय तेका बूक दिलो तेका आजा 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 फोन येतलो तेंका फोन दे फोन तरी येतलो तो तेका उलो न्ही तेका न्हू तो गेलो पळय कॉन्ट्रॅक्टर भायर आशिल्लो तो पळो तुम्हारा जो भी है वो बात करो तुम्हारा क्या इधर का परमिशन किसने दिया परमिशन से हमारे पास ये है अभी मैं अपने सीनियर को बोला हूँ ऐसा रुक ऐसा रुक ऐसा रुक कर रहा है ये क्या है ये क्या है बता तू ही बता ये रॉयल्टी का है मेरे ख्याल से जो भी हो ठीक है ना डायरेक्टर ऑफ माइनस अरे कॉन्ट्रेक्टर क्यों गया अभी सब इधर आया तो बता क्यों गया वो ठीक है मैं बोलता हूँ क्यों गया अभी अभी ये जो तुम लोग कर रहा है इसका मोटिवेट क्या है यहाँ पे क्या आने वाला है जो जमीन खुदवा रहा है जिसका जमीन जिसका जमीन खुदवा रहा है उनका पेपर क्या बना उनका पेपर है तुम्हारे पास नहीं वो तो उसके पास होगा ना कॉन्ट्रैक्टर के पास होगा ना जो हमें दे रहा है जब हमने लास्ट टाइम ये हमारे दोस्तों ने जब बंद किया था तब तुमको डिमांड किया था पेपर दो पेपर दिया अभी है पेपर अभी जो तुम लोग काम चालू किया पेपर है तुम्हारे पास इधर अभी मेरे तुमको पास तो अभी तुम लोग एक काम करते हैं ना एक्सकेवेशन का कायदा और लॉ तुमको भी मालूम होना चाहिए बगैर पेपर के कोई भी साइट चालू नहीं करने का है समझ में आई बात जी सर अभी ये जो तुम लोग ट्रांसपोर्टेशन कर रहे हो ना ये पेपर नहीं है जमीन का पेपर चाहिए पंचायत का परमिशन चाहिए एक्सकेवेशन के लिए हाईवे का परमिशन चाहिए नेशनल हाईवे है उनका भी चाहिए यहाँ पे हेरिटेज है वो लोग का भी परमिशन चाहिए फिर टीसीपी से उसका क्लियरेंस चाहिए मोटिवेट रहना चाहिए प्लान होना चाहिए क्यों कर रहा है ये बगैर कुछ भी लिए तुम लोग ऐसा इलीगल काम करता है इधर मैं अपना थोड़ा रखता हूँ सर जैसे हम तो मिट्टी ले जा रहे हैं रोड के लिए है ना हमको तो बस इतना ही पता है कि हमारे रोड के लिए यहाँ से मिट्टी जा रहा है इसका मतलब कोई भी आके तुमको बोलेगा उधर खोदो और खोद के चला मिट्टी ना मशीन मेरा है ना जमीन सर वो जो अभी जो हमको दे रहा है शंकर बी राठौर वही बताएगा ना और अभी गया क्यों जो अभी कॉन्ट्रेक्टर अभी गया क्यों गया वो गया क्यों ठीक है ना गया क्यों आप लोगों को देखा तो फिर बेक कर दिया वही क्यों गया भाग के क्यों गया वो भाग के गया नहीं शंकर कॉन्ट्रेक्टर है ना हाँ हाँ सर अभी सर यही था अभी बुलाओ ना उसको अभी उसको बोल लाल वाला गाड़ी वाला आ गया वापस तुम्ही पहिला असताले आता ओ मणी सांगा एक्सकेवेशन करता याच्या कडे एक परमिशन ना याच्या कडे कसलेच डॉक्युमेंटेशन ना एका स्वतःच खबर ना की कोणाच्या जागेन एक्सकेवेशन करता आता ओ म्हणता 10 मिनिटाचो टाइम दी 10 मिनिटाचो टाइम दी तो 10 मिनट में तुम पेपर लाके देगा नहीं सर मैं आपको मैं देखिए मैं एक छोटा सा सुपरवाइजर हूँ मेरे को बोला गया जाओ वहाँ से मिट्टी लेना है लोड करना है लेकर के आना है भाई हम तुमको भाई मैं समझ रहा हूँ आप लोग ब्लेम नहीं कर रहे हैं सर अगली बार भी आप लोग आए थे तो कोई दिक्कत नहीं था आप लोग अगली बार भी कम किए थे तो तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता ये जे किरे चल रहा पे ये जे किरे चल रहा ये आमच्या गोयन आहे चल रहा किरे ये तर पटना काही पेपर ना कोणाची परमिशन ना हंगा किदेय चालू असा भाई ते हेरिटेज आयडी आता ही जी तुमका वयर दिसता वो हेरिटेज साइड आता जो तुमका वयर पिलर दिसतलो पे तो सुद्धा हेरिटेज साइडीच्या कव्हरेजान येता आणि हे जे साइडीक दिसता हे आमचे चर्च न्हू सेंट फ्रांसिस झेवियर चर्च न्हू हय आणि हंगा माका तरी असे दिसता की हंगसरले माड सुद्धा मारून उडलेले असा फॉरेस्टाची परमिशन असा काय ना देव जाणा म्हणजे हंगा जी डिपार्टमेंटा काम चलता कोणाकूच कायच पडलेले ना कोणी येऊन किदें कातरून उडवचे हे चल्ला कसले खेळ ते आता हांव उलयना लोकांक दिसती पडटा लोकांनी स्वतः हेजो
दखल घेवचो आणि एक कसलो तरी हे घेऊन हे सगळे बंद करचे असे तरी माका दिसता. ओके खूप वाईट दिसता की हे सगळे चलता ते पण. भाई तुमचा आय आणि लास्ट क्वेश्चन, आता तुमचा गाव आता बोर्ड लागला, गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करता ग्रीन गोवा सेफ गोवा याचे किती खूप पैसे घालतात बोर्डांचे, व्हडले बोर्ड लायतात आणि त्यांचे फोटो लायतात. बरो प्रश्न केलो की गव्हर्नमेंट हे ऍड दिता, हो त्यांचा ऍड कसो तो तुमका आताच दाखयता. हे जे तुमका एक्सकॅव्हेशन दिसता हे आमचे सेफ गोवा, वो आमचो ग्रीन गोवा, वो ग्रीन गोवा असे जर चलले जाल्यार ग्रीन गोवा म्हणटा तो खंय अस्तित्वात उरचोच ना. हेका जर ग्रीन गोवा म्हणपाचे आसा जर हेका आनी कितें उलयतले, मागीर हे बी लिगल जाले तर ते माड दिसता तुमका, झाडां दिसता ती फॉरेस्टाची परमिशन लागता. एक सुद्दां आयज झाड कातरतले जाल्यार हेंच्या कडेन एक डॉक्युमेंट ना, त्यांच्या कडेन स्वतः लँड डॉक्युमेंट ना. वेदर इट इज अ गव्हर्नमेंट लँड, वेदर इट इज अ प्रायव्हेट लँड, वेदर इट इज अ ऑर्चिड सेटलमेंट, झोनल सर्टिफिकेट ना, कांयच ना. हांगा काम चल्ला म्हणजे ते म्हणटा पळय तुमी बेवार्शी चालू असता ते टायप हांगा सगळे चालू. भाई आता लोक म्हणटा न्हू भायले येऊन पाड घालता, पण आता परमिशन भायल्यान दिला का हांगातल्या गोंयकारांनी दिला ते परमिशन जे दिता? आता भायले येऊन बसोंक ना न्ही, हांगा परमिशन दिवपाक आमचेच लोक बसलेले. तो कोण ऑफिशियल आहात? हांगातलोच न्हू, गोंयचोच न्हू तो? गोंयचोच तो. तेकाय दिसती पडपाक जाय सारखे, तेकाय दिसती पडपाक जाय. आणि हांव तरी अशें दिसता की सरकारान हेचो दखल घेवचो. हा इतकी बरी कामां चालीक लायल्या, इतक्यो बऱ्यो स्किमी हाडल्या, खऱ्यांनी बरे काम करता काय डाऊट ना. पण हे जे कितें चल्ला हे काळकान चल्ला आसात, कदाचित सरकाराक खबर नासत, तर हो व्हिडिओ पळोवन हेजेर दखल घेवची. आणि यांच्या कडेन जर परमिशन असा आणि ती जर लिगली फॅक्टान जर ऍप्लिकेबल असा तर आमकां तेजेर काय ऑब्जेक्शन ना. हॅलो, हांव रमेश उलयतां अंजूनचो. हांव आसा तुमी आतां पयलां हांगा कितें चल्लां तें. ओके हांगासर आमचो ओल्ड गोवा सेंट फ्रांसीस झेवियराचें चर्च आसा, सगळ्यो चर्ची हांगासर. ओके गोवन हॅरिटेज सायटी आतां. ओके आनी सगळे बोर्ड लायता गोवर्मेंट ग्रीन गोवा सेफ गोवा आनी कितें कितें लायता इतके. आनी फुडें इन जनरेशन जें येतलें नॅक्स्ट, तुमी कितें दाखोवंक सोदता हांगासर? ग्रीनरी का सिमेंट? नाल्यार तें बोर्ड लायात न्हू सिमेंट गोवा म्हणून, ग्रीन गोवा आनी कितें करतात सांगा? झाडां उडोवपाचें म्हणा ते कित्याक दाखयता लोकांक? ऍड करता तुम्ही, पैसे वेस्ट करतात, घाला पाड. आणि आता परमिशन तुम्ही दिवचे तर तुम्ही गोंयकारच न्हू. ओके कॉन्ट्रॅक्टर तो भायले कोण तरी, तेंकां पडलेले ना, ते आपले जॉब करतात. आं तो कॉन्ट्रॅक्टर असलो पळो हांगासून. आता आं ते ऑफिशियल आहा जे हांगासर पळयता ओल्ड गोवाचेच न्हू, सगळ्या गोंयकाराक सांगता हांव. पळय हांगासर कितें चललेले आसत, इचरा तुमचे क्वेश्चन करात. आं कितें केल्लें हे पळय, बरें दिसता हे सगळे तासून उडयलेले आसा. आं क्लायमेट चेंज जाल्लेलो आसा, गरमी जाता हे जाता, पावस खंयच्या टायमार कित्याक येता हे पळय अशें. आं अशें पाड घालीत रावता. एक दीस नेचर न्हू आपले काम करता, सगळ्यांची वाट लावन उठले नेचर, मागीर आमी देवाक ब्लेम करता नेचर अशें कितें करता काय म्हणून. तर हांव दवरता, हांव रमेश अंजूचो, हांव आसा ओल्ड गोवा. तर हांगा सगळे जाण उलयलां ते मेंबरान, तुमकां खबर आसा. आनी शेअर करात आनी ते कोणा ऑफिशियल मातशें चिंतात कितें करतात तुमी तें.